पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी गुरुवारी कोकण भवन येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्ह्यातील भाजपचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत श्री डावखरे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. पदवीधर आणि शिक्षकांच्या समस्यांची जाण असण्याबरोबरच गत कालावधीत निरंजन डावखरे यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांचा विजय सुकर असल्याचं मानलं जात आहे. पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेल्या दोन सदस्यांची मुदत 9 जुलै 2018 रोजी संपत आहे. या निवडणुकीसाठी 25 जून रोजी मतदान होणार असून भाजपच्या वतीने निरंजन डावखरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी गुरुवारी प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत कोकण भवन येथे आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी आदिवासी कल्याण मंत्री विष्णू सावरा, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह पक्षाचे अधिकारी उपस्थित होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, उपमहापौर चारुशीला घरत, सभागृह नेते परेश ठाकूर, सभापती निलेश बावीसकर, दर्शना भोईर, प्रभाग समिती अ अध्यक्ष अभिमन्यू पाटील, नगरसेवक मनोहर म्हात्रे, नगरसेविका राजश्री वावेकर, ऍडव्होकेट वृषाली वाघमारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲडव्होकेट निरंजन डावखरे साहेबांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उमेदवारी दिलेली आहे. शिक्षक परिषद, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, संघ परिवार आणि स्वतः वसंतराव डावखरे साहेब असतील, त्यांच्याबरोबरचे असणारे सर्व मित्रमंडळी आणि इतर सर्व. 6 वर्षामध्ये निरंजन डावखरेंनी या मतदारसंघामध्ये केलेलं काम आणि त्यामुळे त्यांच्या जवळी ज्या संस्था आल्या की ज्या संस्थांमध्ये त्यांच्याबद्दल फार आपुलकी आहे, अशा सर्व संस्था निरंजन डावखरे साहेबांच्या पाठीशी उभे राहतील आणि हा विजय हा त्यांना नक्की प्राप्त होईल या काही शंका. उभे आहेत आणि आम्हाला खात्री आहे की ह्या मतदारसंघातून निरंजन डावखरे 100% मोठ्या मतांमध्ये येतील. माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, चव्हाण साहेब, आमचे मंत्री पालकमंत्री रायगडचे आणि त्या दृष्टीने सर्व आमदार आणि ह्याच्यातून भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीवर उभी आहे. अतिशय चांगला उमेदवार आहे भारतीय जनता पक्षाचा असल्यानं निवडून याची आम्हाला नाही खात्री आहे. आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की गेली 6 वर्ष जे केलेलं काम आहे आणि त्याचबरोबर पक्षाची जी संघटनात्मक ताकद आहे त्याच्यामध्ये या मतदारसंघामध्ये आम्ही भरघोस यश प्राप्त करू आणि फार मोठ्या मताधिक्याने आम्ही विजय. आईची आणि बाळाची आईच्या मायेने काळजी घेणारे एकमेव हॉस्पिटल, स्त्रियांच्या गर्भधारणेसंबंधीच्या सर्व समस्यांवर अत्याधुनिक उपचार पद्धती, कर्करोग निदान व उपचार, सदृढ बालक क्लिनिक, नवजात बालक अतिदक्षता विभाग, डॉक्टर गणेश व डॉक्टर सुप्रिया वाघचौरी या तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांनी सर्वांना परवडणारे असे अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असे प्रगत मल्टी स्पेशालिटी मातोश्री हॉस्पिटल नैतिकता आणि विश्वासाची जपणूक करीत रुग्णांची सेवा करीत आहे. आमचा पत्ता आहे मातोश्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, तिरुपती आयकॉन बिल्डिंग, सेक्टर 20, कामोटे. संपर्क क्रमांक 8422992905 आणि 8422992507.